आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लेट अस कंटिन्यू. Of course, yeah. I was coming to the point that my husband would now give you some little information about the previous projects that we have done. Arvind? Good. I'm glad. Mr. Makisha, तुम्ही काही घेतलंच नाही हो. Please, I insist. You should try this delicacy. Akshay. I'm sure you'll love it. That aroma. Yashodhara ji, मैं इंडिया तो अर्ली मॉर्निंग पहुंच चुका हूं लेकिन इंडिया की असली खुशबू अब आ रही है. आपकी किचन किस तरफ है? इंडिया. ये खुशबू शायद उधर से आ रही है. May I go in? Yeah, of course. आप ही का घर है. सध्या पाणी नीट देता आलं नाही आपल्याला. मॅडम लई चिडल्यात आपल्यावर. सध्या गेले की आता लई भडकतील त्या. बरसों बाद शुद्ध देशी घी का और मीठे का स्वाद आ रहा है. वाह, मजा आ गया. सच कहूं तो मुंह में पानी आ गया है. रियली? अगर खुशबू इतनी लाजवाब है तो स्वाद कैसे होगा? लेकिन ये स्वाद मिलेगा कब? ए, ए, एक मिनट. ते गरम है. मी दे एक ग्लव्स, प्लेट, हाइजीन. नो फॉर्मेलिटीज. आई टोल्ड नो, देसी खाना हाथ से खाने में ही मजा है. ट्रू ट्रू ट्रू. देते देते. सांभाळ ना, चटका लागेल जिभे. बहुत बढिया. क्या बात है यशोधरा जी. मैं जब बचपन में यहाँ था ना तो हमारी दादी माँ ये सब बनाती थी. रियली? बहुत अच्छा लगता था. बहुत बढ़िया. उस लड़की के हाथ में जादू है. हाँ है तो. गैस तो बंद है, फिर तुम्हें कैसे फ्राई कैसे करती हो? एक्चुअली मी केव्हापासून या करंजा तळते ना, सो आता तेल इनफ उकळलंय. सो या उरलेल्या करंजा या उकळत्या तेलात तळून होतील, पण मी बंद केलाय गॅस. वाव, नाईस मॅनेजमेंट, वंडरफुल. प्लीज प्लीज प्लेट मध्ये दे ना.
प्लीज हॅव इट. आपण बाहेर बसूया ना छान, तिथे बसूया. मॅडम मैं अकेले खाऊंगा. ऑफकोर्स आपण बाहेर बसून खाऊया का प्लीज? अगर आपको चाहिए तो आप अलग से ले लेना. काय तुम्ही पण. बहुत बढ़िया. I'm glad you like it. तो मैं ये सोच रही थी मिस्टर मखीशा कि MOU रेडी कर देती हूँ मैं. No. पर मिस्टर मखीशा, देखो यशोधरा, मेरे पास दो तीन कंपनी के ऑप्शन है, उसमें से एक को चुनना है. सो आई एम विजिटिंग ऑल ऑफ देम. आपके फैमिली तो खैर ओके, लेकिन सिर्फ उसके ऊपर मैं बिजनेस रिस्क नहीं ले सकता. मैंने आपको कुछ मटेरियल मेल किया है, आप कैलकुलेशन करके प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट कर दो. श्योर श्योर. इफ आई विल फाइंड इट अप टू द मार्क देन आई विल कॉन्टेक्ट यू. या एनीवे आई लाइक योर फैमिली और खाना भी लाजवाब. आई एम ग्लैड यू लाइक इट. हाँ, उस लड़की को मेरी तरफ से थैंक्स बोल देना जिसने बनाया. ऑफ कोर्स. हैव अ नाइस डे. ओह थैंक यू. बाय. थैंक यू मिस्टर मखीजा. ही विल ड्रॉप यू टू द कार. यस. काय गए? हा सांगितलेलं कळत नाही तुला? सांगितलं होतं ना आम्ही या पाहुण्यांसमोर यायचं नाही म्हणून. मग बाहेर येण्याची हिंमत कशी केलीस? आहो मॅडम, खरं सांगतोय आपण नव्हतो येणार, पण मग अशी ती अमृता घाबरली ना म्हणून आजीच म्हणल्या की जाऊन ते नेऊन दे. पण तुम्ही अशा का चिडताय आपल्यावर? एवढ्या आवडीने तर त्यांनी आपली करंजी खाल्ली. तुझं नशीब चांगलं आहे की त्यांना करंजी आवडली नाही. तर आम्हाला कळतच नाहीये हा सगळा घाट आज घालण्याची काय गरज होती? आम्ही सांगितलं होतं ना आज महत्वाचे पाहुणे येणार आहेत म्हणून. आणि तू ग हा साळसूतपणाचा आव आणू नको. सा तुझी सगळी नाटकं करतायत आम्हाला. आय गेट इट, तू काय करतेस? आमच्या बिझनेसशी कनेक्टेड लोकांच्या समोर यायचंय ना तुला. तुला काय दाखवायचंय की तू खूप हुशार आहेस? तुला काय काय येतं? आम्हाला तोंड कशी पाडायचंय तुला? नाही, तू कशी नाही ऐकणार. तुला ना चांगली अद्दल घडवायला पाहिजे. काय करशील? मारणार तिला? चटका लावणार तिला? माझे हात काय केळी खायला गेले नाही? खांद्यापासून उपटून ठेवीन तुझा हात. समजलं? लीव इट. काय होतंय? दुखतंय? खूप दुखतंय? माझी पोरगी काही रस्त्यावर नाही पडली? दुसऱ्यांदा घडलं हे. तिसरी येत येता कामा नये. शांत व्हा इंद्रजी, शांत व्हा. यशोधरा तू पण शांत हो ग. तारा मुद्दाम का करेल हे सगळं? आम्हीच सांगितलं तिला करंजा तळायला. आणि तुझ्या पाहुण्यांना आवडल्या की नाही? किती खुश झाले बघ. अगं आणि तारा चांगल्यासाठीच करते ना हे सगळं. आता गौरी गणपती येतील, मग फराळ नको का करायला? आज होता का गौरी गणपती? अजून दोन चार दिवस आहेत ना. मग आज कसली घाई होती? सांगितलं होतं आज काही करू नका म्हणून पाहुणे येणार आहेत, पण नाही. आणि एक कळत नाही आम्हाला, आम्ही एकदा हिला सांगितलं होतं, मग कशाला बाहेर आली ही? अगं हो,
अमृतात चालली होती पाणी द्यायला, पण अमृता घाबरली म्हणून मग मीच ताराला म्हटलं की जा तू पाणी देऊन ये. आणि तारा तुझ्याशी बरोबरी का करेल? यशोधरा, मी ना हल्ली बघते, तू ना लगेच रागावतेस. प्लीज, असं बरं नाही ग. हे बघ, आज कामाचा पहिलाच दिवस आहे ना, मग अशी चिडचिड नको करूस. तू जा बाई, बाहेर जा. यशोधरा, एवढी काय चिडतेस तू? अगं तब्येत बिघडेल तुझी, कूल डाऊन. प्लीज प्लीज अरविंद, प्लीज, आय एम ऑलरेडी इरिटेटेड. आणि आता तू खाली जे काय घडलंय ना त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करू नकोस. ऑलरेडी राग येतोय आम्हाला. आता ना कामावर कॉन्सन्ट्रेट करूया. इट्स अ बिग प्रोजेक्ट, डू यू अंडरस्टँड? संजय, या प्रोजेक्ट साठी आपल्याला 100 एकर जमीन लागणार आहे. होते, सगळ्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांचा पाहिलाय ना, त्या हिशोबाने आपल्याला सगळं सबमिट करायचंय. आता 100 एकर जमीन कशी आणि कुठून आणायची त्याचा विचार करायला हवा. मामा, तुम्ही पॅनिक होऊ नका. आपण पुणे किंवा नाशिक इथे जमीन बघायची का? माझे काही कॉन्टॅक्ट आहेत जे रिअल इस्टेट मध्ये डील करतात. नो नो नो, अरे काय आहे, मुंबई बाहेरची जमीन असेल ना तर आपल्याला मॅनेज करणं कठीण होईल. आणि त्यात एवढी मोठी जमीन म्हटल्यानंतर खूप गोष्टी असतात रे, अगदी राजकारण्यांपासून ते गुंडांपर्यंत सगळे इन्वॉल्व्ह असतात. सगळ्यांची नजर असते अशा जमिनींवर, तेव्हा इट विल बी डिफिकल्ट. वी हॅव टू फाइंड इट इन मुंबई. मुंबईच्या जवळपासच असली पाहिजे जमीन. खूप जिकिरीचं काम आहे ते. श्रेयस, श्रेयस, काय झालं? कुठे निघालास? मी मम्मांच्या रूम मध्ये चाललोय, मला खूप काम आहे आता. नाही 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 नाही, तू तू आता जाऊ नकोस, मम्मा खूप इम्पॉर्टंट काम आहे श्रेयस. हा मग म्हणून तर मला जायचंय ना, मी गेल्याशिवाय त्यांचं काम होत नाही कुठलं. आणि मला म्हणते त्यांनी इम्पॉर्टंट काम दिलं होतं ना, मला जावं लागेल. तू ऐक माझं, चल मी ना छान करंजा केलं, मी तुला खायला देते. मला आता करंजा नाही, मला काम आहे, मी चाललोय. श्रेयस, खूप काम आहे श्रेयस. संजय, तुला यात लक्ष घालायला हवं. आपल्याला डिले करून चालणार नाहीये. खूप मोठा प्रोजेक्ट आहे आपल्या कंपनीसाठी. वी हॅव टू बी ऍब्सोल्युटली प्रॉम्प्ट. या सगळ्या गोष्टींकडे, रादर या अख्ख्या प्रोजेक्ट कडे आम्ही जातीने लक्ष देणार आहोत. संजय, डू यू अंडरस्टँड? संजय, मला पण मदत करायची. अरिंद, हे बघ, आता ना आता जरा कामात आहोत, गडबडीत आहोत आम्ही, तू तुझ्या रूम मध्ये जा बघू. पण मी रूम मध्ये कसा जाऊ? आता आपण कामात आहोत ना, आणि इतकं इम्पॉर्टंट काम आहे तर माझी मदत लागेलच ना. द्या इकडे, मला अभ्यास करू दे. प्रत्येक ठिकाणी तुझीच मनमानी करणार आहेस. सांगितलं होतं ना तुला श्रेयस त्याच्या रूमच्या बाहेर नाही यायला पाहिजे म्हणून. मग संजय मामा. हा श्रेयस, प्लीज किमान त्याला त्याच्या रूम मध्ये तरी ठेवायचा. मम्मा, मम्मा. हा बेटा, ते तुम्ही मला त्या मखेजांची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती ना, हे बघा मी सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे. फॅक्टरीच्या आजूबाजूला ना त्यांनी खूप मोठं फॉरेस्ट केलंय, हे बघा. वाव, ग्रेट जॉब श्रेयस, वंडरफुल, थँक यू सो मच. यशोधरा, बरं आठवलं, डॉक्टरनी फोन केला होता श्रेयसला घेऊन डॉक्टरकडे जायचं, आपल्या दोघांनाही. डॉक्टर म्हणाले की आपल्या दोघांशी त्यांना काहीतरी बोलायचंय. श्रेयस बाळा, लवकर तयार हो. आराध्य, ह्याला जरा तयार करशील तू? हो बाबा, हो. मी काय म्हणतो यशोधरा, आपण ह्या विषयावर नंतर चर्चा करूया. चल. अरे ते डॉक्टरचं काय नवीन आहे? किती मोठ्या प्रोजेक्ट बद्दल बोलतोय आपण, या प्रोजेक्ट कडे लक्ष द्यायला हवं अरविंद. हे सगळं आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचं आहे. डॉक्टरचं काय, आय मीन डॉक्टरना फोन केला तर डॉक्टर स्वतः घरी येतील. प्लीज आता याच्याकडे लक्ष देऊया आपण.
आणि श्रेयस प्लीज बेटा, आता ना आता आय एम रिअली वर्कअप, तू तुझ्या रूम मध्ये जा, प्लीज प्लीज रूम मध्ये जाऊन आराम कर, ओके? पण मला कामं करायची होती. श्रेयस प्लीज मम्माचं ऐकायचं, राईट? आय एम रिअली वर्कअप, तू प्लीज तुझ्या रूम मध्ये जा. पण मला पण महत्वाचं काम करायचंय ना, या प्रोजेक्टचं मला काम आहे. श्रेयस आय सेड गो. आम्ही डॉक्टरांना फोन करतो, येतील डॉक्टर इथेच. अरविंद अरे हे महत्वाचं आहे. श्रेयस अरे थांब बाबा, नाही ऐकणार तो. हे बघ डॉक्टर आता घरीच येत आहेत, श्रेयसला व्यवस्थित तयार कर. पण बाबा त्या डॉक्टरांना वेळ नसतो ना. हे बघ तारा, यशोधरा म्हणाली आणि डॉक्टर घरी आले नाही असं कधी होत नाही. डॉक्टर घरीच येणार आहे आणि तसंही यशोधरा आमच्या बरोबर डॉक्टरकडे येणार नाही हे माहित होतं मला. आता तिच्यासाठी नवीन प्रोजेक्ट आलाय. तिचं मुलांवर खूप प्रेम असलं ना, तरी तिचं जास्त प्रेम पैशावर आहे. आता नाही यायची ते. चल आपण श्रेयसला तयार करूया, त्यांना परत प्रॉब्लेम होईल. चल चल चल. शंभर एकर जमीन आणि ती पण मुंबई जवळ, कशी? हाऊ टू फाइंड आउट? ताई, जमिनीचा डील करणारा एक नामचीन माणूस माझ्या ओळखीचा आहे. काय नाव त्याच? प्रकाश आदस, पक्याबाई म्हणतात त्याला. ताई, आदिवासी पाडे किंवा त्या फॉरेस्टच्या जागा असतात ना, त्यासाठी बिल्डर त्याला कॉन्टॅक्ट करतात. ताई, हवं तर त्याला इथे बोलून घेऊ का? पण विश्वासातला आहे का? ताई, 100% खात्रीतला माणूस आहे. आपल्यावरती काही येऊ देणार नाही तो. काही प्रॉब्लेम झाला ना तो त्याच्या लेवलने हँडल करतो. ताई, जमिनीवरती जे लोक राहतात ना त्यांना मॅनेज करणं, परत ते फॉरेस्टचे अधिकारी असतात ना त्यांना तो हँडल करतो. ताई खूप मस्त माणूस आहे आणि आपल्यापर्यंत काहीही प्रॉब्लेम येऊ देणार नाही. मला वाटतं हा व्यक्ती काम करू शकेल. त्याला फोन करून बोलून घेऊ का? फॅन्टॅस्टिक, ताबडतोब फोन कर आणि अपॉइंटमेंट लाईन अप कर. हां, क्विक 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 क्विक. हो ताई. अक्षय, एवढ्या मोठ्या लँडसाठी खूप मोठा फायनान्स लागणार आहे. द फर्स्ट थिंग वी हॅव टू डू इज रेज इट, राईट? सो आय थिंक तू या गोष्टीवर सगळ्यात आधी लक्ष दे. जस्ट क्रिएट अन एक्सेल, आय वॉन्ट टू सी कसं आणि कुठून फायनान्स आपण क्रिएट करणार आहोत. ओके, ओके दादा. ते दुपारी चिमणाभाईच्या पोरांनी बोलवले, ते आपण त्यांची मदत केली होती ना, तर त्यांनी बिर्याणी खाण्यासाठी बोलवले, तर जाऊ का? अरे मग बाई जा ना बिंदास, आपल्याला काय विचारतो? हा, तुला तर माहितीच आहे पक्या बाई का सपना सबका माल अपना. रे आपण काम केलंय ना म्हणजे व्यवस्थित सगळं काम केलं पाहिजे, एन्जॉयमेंट झाली पाहिजे. चल चहा घेऊन ये लवकर. चहा दे रे. जा एन्जॉय कर. बस झालं, किती झाले याचे? 20 रुपये देतो. हा क्या बे, लपून आमचं बोलणं ऐकत होतास ना? नाही बे, नाही हो, असं काही नाही. आणि सूर्याचा माणूस आहेस ना तू? सूर्याचा माणूस नाही सर. आऊ आऊ भाई, हा सूर्या भाईचा माणूस आहे. आपलं बोलणं लपून ऐकत होता सर. सर काय रे, ट्रान्सपरंट गॉगल गुगल सर्च मारतो काय आपल्यावर? अहो नाही नाही, यांचा काहीतरी गैरसमज झाला. अहो मी आहे ना संजय, मला यशोधरा सरनाईक मॅडमने तुमच्याकडे पाठवलंय. मॅडमचं खूप महत्वाचं काम आहे, त्यांनी तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवले. ए जास्त फेका फेक करू नको. ए थांब रे जरा, काय नाव काय बोलला तू? संजय. तुझा नाही रे, तुझा डिलीट मार. त्या मॅडमचं नाव काय बोललास तू? यशोधरा सरनाईक. यशोधरा सरनाईक, नाव ऐकल्यासारखं वाटतंय. एक मिनिट, ते मागच्या वर्षी मोठे बिझनेसमॅन अवॉर्ड मिळाला त्या? अहो त्याच. यांचं काम आहे काय? या ना साहेब, बसा की. बसा बसा बसा. ए चहा मागो रे याला. नाही त्याचं काय झालं? नको नको, राव द्या राव द्या. त्याचं काय झालं, तो सूर्या भाई नावाचा एक चिंदी भाई आहे, तो आपल्यावर नजर ठेवून असतो.
म्हणून आपल्या पंढर त्याला पोपच्यात घेतात. कोण येईल तो? बरं, तुम्ही कशासाठी आलात ते सांगा. माझं नाही, यशोधरा सरनाईक मॅडमचं काम होतं, खूप महत्वाचं काम आहे. त्यांनी तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवले. चला निघायला लागला. त्यांना भेटायला जायचंय. हा मग चला की चला लागत निघू. चला नाही काय रे गॉगल गॉगल नमस्ते. नाही एक मिनिट. आता काय मी पकडू. हा जरा व्यवस्थित लागला पाहिजे. हा एक नंबर. चला भाई एक मिनिट. आता काय बाईकची चावी. अरे बाईकची चावी नाही काय झालं, बाईक जर घेऊन गेलो नाही ना तर पाय फिट करत जावं लागेल. येणार तुम्ही? हो मग डबल सीट. डबल सीट चला 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 साहेब. आता काय? अरे हा तुमची बॅग राहिली. हा आमचा अर्धा. चला आपण जाऊ. तू काहीतरी सांगत होतास मला फायनान्शियल स्टेटस बद्दल. हो मामा, एवढ्या मोठ्या जमिनीसाठी एवढा फायनान्स उभं करणं खूप मोठं चॅलेंज आहे आपल्यासाठी. आय नो दॅट. आदेव. हा संजय. ताई ते मी तुम्हाला बोललो होतो ना. नमस्कार. मी पक्या आडस उर्फ पक्या भाई म्हणतात आपल्याला.